अंडा बिर्याणी करत आहे. सर्वात आधी मी अंड्याला मॅरिनेट करत आहे. हे बॉईल करून खिळलेले अंडे आहे. मी आता याला छिद्र करत आहे काट्याने. आता मी कांदा फ्राय करत आहे. कांदे तळण्याकरता तेल टाकत आहे. तेल झालेलं आहे गरम. याला कांद्याला तळून काढते. ब्राऊन झालेले आहे. त्याला अजून रंगी थंड झाले की आता हे अंडे फ्राय करते. तळून झालेले आहे. त्याला काढते मी. खडा मसाला टाकते. तेजपत्ती, लवंग, कलमी, अर्धपेक्षा कमी उरलेले कांदे तळून घेते. Thank you.
अदरक लसणचा पेस्ट घालते, एक दोन चम्मच घालते, एक चम्मच हा दोन चम्मच दीड चम्मच तिखट घालते, पावडर दीड चम्मच, हळद, टमाटर, बिर्याणी मसाला दोन चम्मच, याला मध्ये ऍडवर्टी छान शिजू देते. हा शिजलेला आहे मसाला, याला मी थंड करून दही घालत आहे. गरम याच्यामध्ये दही घातल्याने फाटून जाते, म्हणून याला मसाल्याला थंड केले. आता मी दही घालत आहे, गळून झालेला आहे, आता गॅसवर ठेवते. आता मी पाणी घालत आहे, या ग्लास न दोन ग्लास आहे तांदूळ, अडीच ग्लास घालत आहे. कोथिंबीर घालते, हे भिजवून धुवून भिजवून घेतलेले होते, 10 मिनिटे झाले याला. याचा एक थर टाकत आहे, दुसरा थर
तेवढा घालत आहे. थोडं तूप घट्ट झालेलं आहे. आता मी कुकर लावून घेते. सिटी एक सिटी झाली की दुसऱ्या सिटीला बंद करत आहे. पाच मिनिटांनी याला खोलून बघते. छान कलरफुल झालेली आहे, एकदम रंग लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.